सोलापूर शहर परिसरामधील प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांवर अवाढव्य प्रकारची दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडून होत असल्याची तक्रार काही रिक्षा चालकांकडून प्रभाग क्रमांक 20 नगरसेविका अनुराधा काटकर यांच्याकडे करण्यात आलं. या तक्रारीची दखल घेत नगरसेविका काटकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्याशी संपर्क साधला आणि कारवाई करण्याचे कारण विचारले असता कोरोनाचा संसर्ग कमी व्हावं या अनुषंगानं कारवाई करत असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांनी स्पष्ट केलं. परंतु कोरोनाचा संसर्ग हा दंडात्मक कारवाई करून कमी होणार नसल्याचं नगरसेविका काटकर यांनी अधिकारी डोळे यांना सांगितलं. तसेच आपल्या अधिकाऱ्यांनी एका रिक्षास तब्बल 9,500 दंड विविध कलमाखाली आकारला असून परत 9,000 वाहनाचा विमा असा एकूण 18,000 ते 20,000 दंड एका रिक्षा चालकास करून त्यांचे वाहन कार्यालयास जमा करत असल्याचं निदर्शनास आणून दिले असता एवढी दंडात्मक कारवाई करण्यास मी सांगितलं नसल्याचं डोळे यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थिती पाहता मोटार वाहन अधिनियम 1988 तसेच केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 आधारे सर्व वाहनांच्या कागदपत्राची वैधता ही 31 मार्च 2021 पर्यंत वाढल्याचा आदेश सर्वच स्तरावर दिले असता त्या आदेशास डावलून कारवाई होत असल्याचं तक्रार नगरसेविका काटकर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली असून कारवाई केलेल्या सर्वच वाहनांना दंड न आकारता शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश द्यावेत. नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांचे लायसन्स सस्पेंड करा अन्यथा 15 दिवसांकरिता सस्पेंड करा असे आदेश पालकमंत्र्यांकडून देण्यात यावेत. तसेच यावर निर्णय झाल्यास सोलापूर शहरातील तमाम रिक्षा चालक मालक तसेच त्यांच्या कुटुंबांसमवेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे उपोषण करणार असल्याचं सांगितलं. तसेच याची दखल परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करणार असल्याचं नगरसेविका काटकर यांनी सांगितलं. यावेळी तमाम रिक्षा चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते. कोरोनाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये संकट असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये कालपासून रिक्षावाल्यांना टार्गेट केलं जात आहे मार्च एंड आहे म्हणून. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून 9,000 दंड, पासिंग नाही, PUC नाही, जे काय कागदपत्र नाही त्यासाठी आणि 9,000 इन्शुरन्सचे म्हणून भरा म्हणून 5-6 जणांच्या काल गाड्या RTO वाल्याने घेऊन गेलेल्या आहेत. तर ते लोक आमच्याकडे आले होते. मी प्रभागाची नगरसेविका आहे, प्रभाग 20 नगरसेविका आहे. आल्यानंतर आम्ही डोळे साहेबांना फोन केला तर डोळे साहेब म्हणले की आम्ही तेवढा दंड लावलेला नाही आहे, मी बघतो कोण अधिकारी आहे काय आहे. पण हे रिक्षावाले 2 सीटवर परमिशनवर गाडी चालवतात. 2 सीट काय 200 रुपये भाडं देत नाही त्यांना, 20-30 रुपये द्यायला पॅसेंजर रडतो. तर आता कोरोना गेला म्हणता अजून कोरोनाचं सावट आपल्या सोलापूरमध्ये आलेलं आहे. त्यामुळं शासनाने कडक निर्बंध घातलेले असल्यामुळे रिक्षावाल्यांना 2 सीटवरच रिक्षा चालवत आहे. धड त्यांचं त्याच्यामध्ये पेट्रोल निघत नाही, गॅस निघत नाही, तर त्यांनी PUC कुठून काढायची 500 रुपयाची, घर कसं भागवायचं, गाडीचा हप्ता कसं भरायचा, येऊन जाऊन रिक्षावाल्यांना टार्गेट केलं जात आहे. फायनान्सवाले, RTOवाले, वाहतूक शाखेवाले सगळे त्यांना त्रास देतात. ह्या त्रासातून जर रिक्षावाल्यांनी कुठल्या काय केलं तर ह्याला जबाबदार कोण? तर आता आम्ही भेटून पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही काहीतरी आदेश द्या. ते गोरगरीब लोक करून खाणारे आहेत, त्यांच्या पाठीमागं संसार आहे, आई वडील आहेत, मुलं आहेत, लेकरबाळ आहेत, शिक्षण आहेत, तर त्यांनी संसाराचा गाडा कसा चालवाला? त्यांचे 500 रुपये किंवा 300 रुपये सुद्धा दिवसातून निघत नाही आहेत आणि एका दिवसात त्यांना 18,000 भरा म्हणताय सरकार. तर हे सरकार कसलं कुठलं भरायचं त्यांनी 18,000 रुपये कुठले भरायचे? 9,000 इन्शुरन्स आणि 9,000 रुपये दंड असं मिळून त्यांना 18,000ची पावती दिलेली आहे. गाड्या उडून घेऊन गेलेल्या आहेत RTOने. आम्ही त्यांना बोललेलो आहोत, आता पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि आता परिवहन मंत्री जे आहेत अनिल परब त्यांना पण आम्ही आता फॅक्सद्वारे पाठवणार आहोत. ह्या रिक्षावाल्यांना न्याय मिळायला पाहिजे. बाकीच्या जे व्यापारी लोक आहेत त्यांना न्याय मिळतो आणि येऊन जाऊन रिक्षावाल्यांनाच टार्गेट केलं जातं. काय तर म्हणे मार्च एंड आम्हाला एवढं टार्गेट करायचं आहे, एवढ्या गाड्या पकडून एवढं सरकारला द्यायचं आहे म्हणून. एसटीमध्ये किती भरमसाठ भरतात, मास्क नसते, काय नसते, काय तपासणी नसते आणि रिक्षावाल्यांना टार्गेट करून तू मास्क लावला नाही, पॅसेंजर मास्क लावला नाही, 3 का बसवला, 4 का बसवला. रिक्षावाल्यांना 4 सीटचं परमिशन आहे, 4 सीटचं परमिशन मिळावं. हे तुम्ही दोन सीटचं जर परमिशन दिलं तर कुठले पॅसेंजर 100 रुपये त्यांना भाडं देत नाही आहे, त्यांना 10 रुपये 20 रुपयामध्ये घेऊन जाणं पण परवडत नाही. पण ते पोटासाठी म्हणून करतात.
घरी गेल्यानंतर त्यांची बायको वाट बघत बसलेल्या असते की माझा नवरा 200 रुपये किंवा 100 रुपये कवा कमवून आणाल आणि मी चूल केव्हा पेटवू. अशी परिस्थिती लोकांची असताना जर सोलापूरमध्ये अशा घटना घडत असतील, उद्या जर काही घटना घडली, रिक्षावाल्यांनी कुठल्या आत्महत्या करून घेतली, तर ह्याला जबाबदार कोण असं मी एक नगरसेविका ह्या नात्याने विचारते.